मुले आणि मुली संयुक्त कबड्डी खेळण्याचा प्रयोग महाराष्ट्रात प्रथम पोलादपूरमध्ये झाल्याचा दावा रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक धनावडे यांनी केला. 32 वर्षांनी एकत्र भेटलेल्या 1986 SSC बॅचेसने संमेलन रविवारी झाले असता या बॅचचा विद्यार्थी सुनीलभाऊ मोरे यांनी गुजरात राज्यातून 2 वेळा राष्ट्रीय पातळीवर कबड्डी संघातून प्रतिनिधित्व केल्याचे सांगून याचे श्रेय धनावडे सर यांना दिले. या प्रसंगी 1986 बॅचचे रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी पुणे येथील ICICI बँकेचे चीफ मॅनेजर चंद्रकांत महाडिक, नालासोपारा येथील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय नाना जाधव, गोवा येथील डॉक्टर नीलप्रभा मोरे, पोलादपूरचे माजी सरपंच मनोज प्रजापती आणि मैत्री ग्रुप 1986 अध्यक्ष सुजाता मांढरे भुतकर, कार्याध्यक्ष दिलीप जंगम, उपाध्यक्ष दीपक मुत्तेकर, मनोज प्रजापती, रजनी महाडिक, सचिव अजित एरुंदकर, सहसचिव संजय नाना जाधव, खजिनदार संतोष महाडिक, सहखजिनदार बबन मोरे, संपर्क प्रमुख परेश साबळे, नीता चिकने उत्तेकर, विजय मोरे, सुजाता पारेख, सल्लागार सुनील मोरे, निलेश सकपान, नितीन भोसले, उल्हास पवार, सुभाष पालकर, अविनाश पवार, यासिन कोंडेकर, रामदास तुरडे यांच्यासह सुमारे 56 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. शाळेचे तत्कालीन शिक्षक जंगम सर व जंगम मॅडम या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळबे यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.